नमस्कार, ओबीसी समाजामधून मराठी आरक्षण देण्याची सुरुवात झाली आहे ती थांबवा अशी मागणी छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल केलं होतं, त्यावर भुजबळांनीही मागणी केली आहे. मराठ्यांना वेगळं आरक्षण देण्याच्या मागणीचाही भुजबळांनी पुनरुच्चार केला. मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात ओबीसी नेत्यांची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात पुढील रणनीती ठरवण्यासाठी छगन भुजबळच्या मुंबईतल्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. त्यात मागासवर्ग आयोग, न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तसंच अधिसूचनेविरोधात लाखोच्या संख्येने हरकती नोंदवण्याचा निर्धार करण्यात आला. ओबीसी हक्कासाठी न्यायालयीन लढाई लढली जाईल असंही छगन भुजबळांनी सांगितलं. या बैठकीला माजी मंत्री राम शिंदे, आमदार गोपीनाथ पडळकर, आगरी समाजाचे नेते राजाराम पाटील, माजी सनदी अधिकारी महेश झगडे, दशरथ पाटील, सस्तंग मुंडे उपस्थित होते. छगन भुजबळ आमचे सहकारी आहेत, त्यांनी या अधिसूचनेची माहिती घेतलेल्यानंतर त्यांचा गैरसमज दूर होईल. मराठा समाजाला आरक्षण देत असताना इतर समाजाला धक्का न लावता टिकणारं आरक्षण देणार असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय. तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, भुजबळांना नेमका निर्णय काय ते सांगू असं फडणवीसांनी म्हटलंय. छगन भुजबळ आरक्षणाविषयी जी भूमिका घेत आहेत त्यामागे षडयंत्र असल्याचा धक्कादायक आरोप ठाकरे गटाने केला आहे. भुजबळ थोड्या दिवसात अजित पवार गटातून दूर होणार असा गौप्यस्फोटही ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केलाय. शिंदे आणि अजित पवार गट एकत्र नांदणं शक्य नाही, काही दिवसात दोन्ही पक्षाची शक्कल होतील असं बाकीतही विनायक राऊतांनी केलं आहे. या व्हिडिओबद्दल आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.